नमस्कार शेतकरी बांधवांनो, गोडेगा बाजार मध्ये आपलं सर्व स्वागत आहे। आज आपलं जे आज आपलं यूट्यूब चॅनल बघून शेंद्रायमध्ये शेतील शेतकरी काकडे पाटील आज आपल्या गोडेगा बाजार मध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या जिजामाता डेअरी फार्म मधून या 9 म्हशीची खरेदी केली। या म्हशी बर का मामा, आता तुमचे 1 15 खोटे बर का, या 9 च्या 9 म्हशी अंगाची 3.5 बार दुधाची बोली हे काकडे पाटील आहेत। बोला ना, बोला। 1,05,000 च्या भावडी द्या बर, द्या मोकळे मानेने हाण बर। अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, जर अंगाच्या 3.5 दुधाच्या बोली एकदम खात्रीशीर काय म्हशी जर खरेदी करायच्या असतील तर गोडेगाव बाजारामध्ये या तुमचे कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही। माझ्या शेतकरी बांधवांनो, अंगाच्या 3.5 दुधाच्या बोली एकदम खात्रीशीर म्हशी गोडेगावमध्ये खरेदी करून मिळतील। नंबर सांगा तुमचा। माझा मोबाईल नंबर आहे 91194995। बरं, बाजाराच्या इतर दिवशी जर शेतकरी बांधव आपले युट्यूब चॅनल मार्फत आले तर त्यांना गोठ्यावरती म्हशी खरेदी करून मिळतील। पत्ता द्या ना गोठ्याचा। माझा गोठ्याचा पत्ता आहे इजामाता डेअरी फार्म मुक्काम पोट गोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर। किती म्हशी असतात आपल्या? आपल्याकडे कंटिन्यू 10 म्हशी असतात आपल्या गोठ्यावर। कोणत्या जातीच्या? मुर्रा मासान मध्ये असतात। प्युअर प्युअर। आता हे कोणत्या दिलेल्या? सगळे मासान आहेत। मासान आहेत, प्युअर मासान आहेत। प्युअर हो। हे कुठून आले होते शेतकरी? हे शेतकरी हो सांगा, शेंद्रायमडीसी घेतल्या सगळे? मग कशासाठी गेलं? पिळायला गेलं? धंद्यासाठी। धंद्यासाठी कसं झालं? 14 1,05,000 किती म्हशी दिल्या? 9 म्हशी। 1 कटी 1 शेतकरी मित्र बघू शकतात टोटल या म्हशी खरेदी केल्यात शकील भाई कडून। एकदम उघड उघड सौदा झाला। उघड उघड। बरं बरं, धन्यवाद। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण शकील भाई यांच्या धावणीवर आलेलो आहे। या सगळ्या भाकड म्हशी मित्रांनो यांच्या किमती जाणून घेऊया शकील भाई कडून। दादा, यांच्या कशा किमती? नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याकडे जे आहेत ह्या आमचे मुंबईचे राज्याध्यक्ष आहेत, प्रसिद्ध व्यापारी आहेत गोडेगाव बाजारमधले। दर आपल्याला त्यांच्या 40 ते 50 म्हशी या गोडेगाव बाजारमध्ये भाकडा म्हशी येत असतात। भाकडा म्हशी म्हणजे सर्वप्रथम 4 ते 5 महिन्याच्या ज्या म्हशी असतात त्या म्हशी सेल करायला राज्याध्यक्ष या गोडेगाव बाजारमध्ये आणत असतात। आणि हे आमचे जे शेतकरी बांधव आहेत, शेतकरी बांधव त्या भाकड म्हशी घेत असतात आणि ताज्या वेळेला आल्याच्या नंतर त्या गोडेगाव मार्केटमध्ये विकायला आणत असतात। अशा प्रकारे व्यवहार चालत असतो। आता ह्या जी म्हशी आहेत आपण पाठीमागे पाहू शकता, ह्या सगळ्या म्हशी शेडच्याच आहेत। पलीकडल्या 40-50 म्हशी शेडच्या असतात। तर द्यातावेळी त्या म्हशी किंमत आपण गावभर किंमत असते 5 महिने 6 महिने तपासून म्हणजे असते। घ्यातावेळी आपण ती 50 ते 60 हजार रुपये 55 हजार रुपये 70 हजार तिचा रेट होत असतो। आणि 4-5 महिन्यानंतर परत शेतकरी बांधव विक्रीसाठी आणत असतात। त्यातून शेतकरी बांधवांना कमीत कमी 5 हजार रुपये महिना प्रॉफिट असतो। आणि असं 5-6 महिने समजा जर एका म्हशी मागं या जे शेतकरी असतात कष्टकरी बांधव असतात यांना त्यातून रोजगार उपलब्ध होतो। आणि त्यांना सुद्धा एका म्हशी मागे 25 ते 30 हजार रुपये 4-5 महिन्यामध्ये प्रॉफिट भेटत असतो। आणि त्याच्या बद्दल मग जे आमचा घोडेगावचा बाजार अमाऊंट आहे इथं हैदराबाद सोलापूर कोल्हापूर नांदेड उस्मानाबाद परभणी वसमत या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग हा घोडेगाव बाजारमध्ये खरेदीसाठी येत असतो। व्यापारी वर्ग असतो, माझ्या दुधाचा व्यवसाय करणारे शेतकरी बांधव असतात आणि तिथून मग खरेदी विक्रीचा व्यवसाय चालतो। अशा प्रकारे जर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना तपासून भाकड म्हशी किंवा अंगाच्या 3.5 दुधाच्या बुलीत म्हशी या आपल्याकडे घोडेगाव बाजारामध्ये भेटून जातील 1,000 रुपये डागाप्रमाणे, आपण त्याच्यात कमिशन म्हणून आपण शेतकऱ्याकडून असेल किंवा व्यापारी बांधवाकडून असतो आपण घेत असतो। आणि एकदम खात्रीशीर म्हशी आपल्या जिजामाता डेअरी फार्ममधून आपण शेतकरी बांधवांना असतील, दुधाचा व्यवसाय करणारे असतील किंवा व्यापारी बांधव असतील त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून देत असतो। आपल्या स्वतःच्या धावणीला पण आपल्या म्हशी मिळून जातील आणि जर आपल्या नाही पटल्या तर दुसऱ्या धावणीवरील पण म्हशी आपण 1,000 रुपये कमिशन घेता पण व्यवहार करून देता का नाही। आता या संपूर्ण भाकड म्हशी काय कशा किमती यांच्या? 55, 60, 65 अशा या स्वरूपात किमती आहेत। आता या म्हशीची काय किंमत सांगितली? तिचे आपण सांगायला मग 65 हजार रुपये सांगतो पण कमी जास्त करू आपण 55 हजार रुपये शेतकरी बांधवांना देऊ। 55 हजारला शेवट द्यायची का? 5 महिन्याची। 5 महिन्याची दूध किती दिलं? दूध नाही, 5 महिन्याची गाभा नाही। 5 महिन्याची गाभा दुसरी 60 हजार रुपये। दुसरी 60 हजार रुपये हो। किती दुसऱ्या व्याताची? किती गाभण? किती महिन्याची? 6 महिन्याची गाभण। दूध नाही खाली? दूध नाही खाली। ही तिसरी 7 महिन्याची। 7 महिन्याची का? हो। काय विलीची म्हणजे सांगायला 65 हजार रुपये सांगतो आपण पण समोर कमी जास्त होईल। कमी जास्त होऊन जाईल व्यवहारात बसले हो। दुधाचे नाही का? नाही, येते वेळेवर या 10+ दूध देतील। दहा प्लस दूध देतील दुसऱ्या तिसऱ्या व्याताच्या हो। समोरच्या
समोरच्या पण दुसऱ्या तिसऱ्या व्यताचे सांगताय मित्रांनो कशा किमती होती या थोड्या कॉस्टली म्हशी आहे 70-75 हजार रुपये किमती होती 70-75 हजार ने किती महिन्याचे गाभणे सहा महिन्याचे गाभणे मित्रांनो गाभण्या म्हशी आहे व्यवहारात बसले कमी जास्त होऊन जाईल किंमत सांगताना जसे सांगता ते पण व्यवहारात बसले कमी जास्त होऊन जातं मित्रांनो दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव आहे जिजामाता डेअरी फार्म शकील भाई शेख माझा मोबाईल नंबर आहे 91-1499-505 रिजनेबल किमतीत आपल्याकडे म्हशी मिळून जातील कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही 100% पूर्ण अंगाची झाडाची दुधाची गॅरंटी आपली मार्केटच्या पावती करून त्या पावतीवर लिहून आपण गॅरंटी सहित म्हशी माझ्या शेतकरी बांधवांना खरेदी करून घेऊ धन्यवाद.